सारखे आहेत आणि जेव्हा पण आम्ही काम करू आणि नक्कीच करू मला नेहमी असं वाटतं की जे जे स्टॅचर जे ते ॲक्टर आहेत त्यासाठी ह्या चित्रपटात रोल पण असला पाहिजे. आणि बाहुलीमध्ये मी ह्यांना ॲक्च्युली रिक्वेस्ट केलं होतं की प्लीज हा रोल आपण करा आणि त्यांनी तो केला. मला असं वाटतं की आम्ही नक्की पुढे जाऊन काम करू बिकॉज इट्स अ प्लेजर टू वर्क विथ ग्रेट ॲक्टर्स अँड ग्रेट परफॉर्मर्स. सिनेमा मिळाला हॅलो सिनेमा वगैरे छोटी गोष्ट आहे, हा माणूस मिळाला मला आणि तो माणूस मला बाहुलीच्या वेळेस मिळाला. त्यामुळे सिनेमे येतात जातात, माणसं राहतात नाही का. तर आता मला असं वाटतं की जाता जाता एक शेवटाकडेच होतं पण शेवटच आहे. तर मला असं वाटतं मनापासून ज्या एका भावनेनं मी इथे आलो, ज्या भावनेनं मला असं वाटतं की मराठी सिनेमा मग तो कोणाचाही असो तो चालला पाहिजे. मला ज्याप्रमाणे दुनियादारी सिनेमा चालला आणि एक दरवाजा उघडला आणि त्यानंतर मग एकानंतर एक सिनेमे चालत राहिले आणि मराठी सिनेमा मोठा होत गेला, तो 100 कोटींपर्यंत जाऊन पोहोचला. आणि त्या 100 कोटींपर्यंत जाऊन पोहोचणाऱ्या त्या सिनेमामध्ये सुद्धा अजय अतुलचं म्युझिक होतं, इथे सुद्धा अजय अतुलचं म्युझिक आहे. आणि हा सिनेमा म्हणजे मराठी सिनेमा मोठा व्हावा ही प्रामाणिक इच्छा ज्या ज्या लोकांची आहे, ज्या ज्या दिग्दर्शकांची, ज्या ज्या मेकर्सची आहे, त्यापैकी मला असं वाटतं की ही व्यक्ती आहे. आणि भाऊंना जे वाटतं ते त्यांनी या सिनेमाच्या द्वारे केलेलं आहे. मी सिनेमा पाहिला, मी खात्रीलायकरित्या तुम्हाला सांगू शकतो की हा सिनेमा हा संस्मरणीय सिनेमा झालेला आहे आणि तो राहणार लोकांच्या मनात. आता फक्त प्रेक्षकांनी चित्रपटगृहामध्ये यायचं आहे. झाला, कोरोना संपला, आता आपण म्हणजे एकीकडे हिंदी सिनेमे चालत आहेत, एकीकडे साऊथचे सिनेमे येत आहेत ते चालत आहेत आणि शेवटी सिनेमॅटिक एक्सपिरियन्स पाहिजे. तर मग हा सिनेमॅटिक एक्सपिरियन्स सगळ्यांसाठी आहे. तर या चित्रपटाला भरभरून यश लाभावं अशी आपण सगळे प्रार्थना करूया आणि मराठी सिनेमा मोठा करूया. तुम्ही सगळे इथे उपस्थित राहिलात त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे आभार. या चित्रपटाला